क्षेत्राचं नाव संख्याज्ञान, उपघटक संख्यांची ओळख। मित्रांनो, संख्याज्ञान बघत असताना तुमच्या हे लक्षात येईल, आता आपल्याला या ठिकाणी निरनिराळी अशी चित्र दिलेली आहेत। मग ही निरनिराळी जी चित्रं आहेत, ही चित्रं आपण अशी मोजूया आणि बघूया बरं किती चित्रं आहेत ती। आता बघा, या ठिकाणी तुमच्या लक्षात घ्या, हा एक, हा दोन, हा तीन, हा चार, हा पाच आणि हा सहा। मग आपण हे सहा आहेत, कप सहा आहेत म्हटल्यानंतर हे सहा कप या ठिकाणी मोजलेला आहेत, तर आपण मोजलेलं जे आहे ते मोजलेला अंक आपण या ठिकाणी असा सहा लिहायचा। समजलं? बघा बरं, आता ही चित्र तुम्ही बघितलेली आहेत, तुमच्या ओळखीची आहेत ही चित्र, कुठं कुठं असतात ही तुम्हाला माहिती आहेत, तर आपल्या स्वच्छताग्रहावर अशा प्रकारची चित्रं असतात। किती चित्रं दिलेत रे इथं ही, तर ही चित्रं आपण बघूया बरं किती दिले चित्र, तर ही चित्रं आपण आता मोजूया। आता ही चित्र आपण मोजत असताना बघा, या ठिकाणी एक, दोन आणि ही किती आहे, तीन। म्हणजे एक, दोन, तीन, म्हणजे तीन अशी ही चित्रं आहेत। म्हणून आपण काय करायचं, या ठिकाणी तीन हा अंक लिहायचा। बघा, लक्षात येत आहे का? मी तुम्हाला लक्षात यावं म्हणून अंक थोडे मोठे काढतो आहे। तुम्ही काय करा मित्रांनो, तेवढंसंच त्या चौकोनात बसतील असे अंक काढा। आता ह्या चांदण्या तुम्हाला बघा मोजायच्या आहेत। मग ह्या चांदण्या किती आहेत बघूया बरं, ह्या चांदण्या किती आहेत, एक चांदणी, दोन चांदणी, तीन चांदणी, चार चांदणी आणि ही किती आहे, पाच। मग बरोबर या आकृतीमध्ये, या चौकोनामध्ये पाच हा अंक लिहायचा। समजलं का तुम्हाला? बघा, आता पुढं काय, बघा आपणाला असे चेहरे दिलेत, बघा दिसते का तुम्हाला चेहरे दिलेले। आता हे चेहरे आपण असे मोजायचे। मग हे चेहरे किती आहेत बघूया बरं, किती आहेत चेहरे आपण बघूया। हा एक चेहरा, हा दोन, हा तीन, हा आहे चार, हा आहे पाच, हा सहा, हा सात आणि हा आठ। किती चेहरे आहेत एकूण? आठ चेहरे आहेत। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ। मग आपण काय करायचं, आठ हा अंक या ठिकाणी असा लिहायचा। आठ हा अंक या ठिकाणी आपण लिहायचा। बघा, लक्षात येत आहे का तुमच्या, आठ आलं लक्षात? आता ही फुलं तुम्हाला खाली दिसत आहेत बघा। आता ही किती आहेत फुलं, चला बघू बरं आपण ही फुलं किती आहेत। बघा, हे एक, हे दोन, हे तीन आणि हे चार, म्हणजे एकूण किती फुलं दिलीत आपणाला, चार। मग आपण काय करायचं, तर हा चार अंक या ठिकाणी लिहायचा। समजलं? अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही निरनिराळे अशा प्रकारची चित्रं घ्या, खडे घ्या, कागदाचे तुकडे घ्या, नाणी घ्या आणि ती मोजा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 1 ते 10 अंक व्यवस्थितरित्या येतील। आता काय करायला सांगितलं आहे बघा तुम्हाला, चित्राला मोजून गोल करायला सांगितलं आहे, आणि गट करायला सांगितले आहेत। चार चेंडूला रिंगण घालायचं आहे। मग चार चेंडूंना रिंगण करताना आपण हे रिंगण कसं करणार आहोत मित्रांनो, बघा उदाहरणार्थ मी या पद्धतीत असं हे रिंगण करतो। झालं, एक झालं, परत दुसरे चार चेंडू, एक, दोन, तीन, चार, आलं लक्षात? थोडंसं दुसऱ्या चेंडूंवर जातं आहे, परत पुढं रिंगणात रिंगण हे होतं, चेंडू एकत्रित दिल्यामुळं, हे चार चेंडू,
परत होणारे हे चार चेंडू, परत हे पण चार चेंडू होते, त्यानंतर हे सुद्धा चार चेंडू होते. आता रिंगण आपलं उभट होणार आहे. बघा, मी त्यासाठी काय करतो, थोडा कलर तुमच्या लक्षात येण्यासाठी कलर थोडासा बदलतो. बघा, हे असं सुद्धा रिंगण येणार आहे चार चेंडूंचं, माफ करा पाच होता इथे, एक दोन तीन आणि हे चार, हो का, हे चार झाले. हे बघा, पुढचे अजून चार होत आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला हे रिंगण करायचं आहे. आणि एक चेंडू बघ मित्रा, एक चेंडू हा तसाच राहिला, रिंगणात येतच नाही, आपणाला चार चेंडूंनाच रिंगण घालायचं. आता एखादा विद्यार्थी काय करेल, तो म्हणेल मी वेगळ्या पद्धतीत करणार आहे. तर तो काय म्हणेल, मी असं करतो, मी उभं घेणार आहे, मग तो उभं घेईल. हां, उभं घेतल्यावर परत पुढचं रिंगण असंच उभं येणार, परतचं रिंगण हे असंच येणार. आता मात्र तुम्हाला चार चेंडू, मग हे असं रिंगण घालावं लागेल, परत असं रिंगण घालावं लागेल, परत असं रिंगण घालावं लागेल, झालं. आता इकडची मात्र चार चेंडू घेताना तुम्हाला काय करावं लागते, बघा, या पद्धतीत हे असं रिंगण घालावं लागेल. आता मात्र तुमचं कसं होते बघा रिंगण, आता मात्र तुमचं रिंगण हे वेगळं होते. बघा कसंही घालू शकता, रिंगण फक्त आलं पाहिजे, हो का, एक दोन तीन आणि हे चार, रिंगणाच्या आतल्या बाजूला यावे. अशा पद्धतीनं चार चेंडू येतील अशा प्रकारचं रिंगण तुम्ही घाला. कसंही घाला मित्रांनो, फक्त चार चेंडू तुमच्या त्या रिंगणात आले पाहिजेत. आपण गोट्या वगैरे खेळताना रिंगण करतो किंवा विटी दांडू करताना रिंगण करतो का नाही, हां तसंच करायचं. हां चला बघूया बरं पुढं आपणाला आणखी काय दिलं आहे. बघा, पुढं आपणाला असं सांगितलं आहे की सोबतच्या आकृतीत किती गोल आहेत. आता सोबतच्या आकृतीत गोल किती आहेत हे आपणाला मोजायचं आहे. तर मग सोबतच्या आकृतीतले गोल आपण मोजूया. बघा, तर आपण गोल काय करूया, त्या गोलाला बरोबरचं चिन्ह करूया. हे बघा, इथं एक आहे. मी थोडा कलर चेंज करतो, एक आहे, त्यानंतर हा दोन आहे, हा तीन आहे, हा चार आहे, हा पाच आहे, हा सहा आहे, हा सात गोल आहे, हा आठवा गोल आहे, हा नववा आहे, हा दहावा आहे आणि हा अकरावा आहे. बघा मित्रांनो, लक्षात येत आहे का. आपण आणखी एकदा मोजूया वाटल्यास हे गोल. आता मी वेगळा कलर घेतो आणि फुली मारतो, किंवा मी काय करतो, छोटासा चौकोन काढतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, मी चौकोन कसा, कोणत्या रंगाने काढतो आहे बघा. आता मी पिवळ्या रंगाने चौकोन काढतो त्या गोलावरच आणि ते आपण मोजू. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा. मग आपण काय करायचं, या ठिकाणी आपण अकरा असा लिखाण करायचं. अकरा, कारण आपणाला ह्याच्यात अकरा लिहायला सांगितलं आहे. लिहायला सांगितले म्हणजे किती गोल आहेत असं आपणाला विचारलं आहे. मग गोल हे किती आहेत, तर अकरा आहेत. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं, अकरा असं लिहायचं. हं, आ म्हणायचं नाही बरं का मित्रांनो, अकरा असं म्हणायचं. काय म्हणायचं, अकरा. बघा, आता दुसरा प्रश्न काय विचारला आहे आपणाला, दुसरा प्रश्न काय आहे बघा आपला. तर दुसरा प्रश्नात विचारलं आहे, सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत. आता सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत, तर चौकोनात मी फुली मारतो म्हणजे आपणाला ते मोजता येईल. बघा, आता हा चौकोन आहे एक, हा दोन आहे, पुन्हा हा तीन आहे, पुन्हा हा चार आहे, नंतर हा पाच आहे, नंतर हा सहा आहे आणि हा नंतर सात आहे.
म्हणजे बघा, परत एकदा मी रंग बदलून तुम्हाला लक्षात आणून देतो। बघा, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, म्हणजे असे किती चौकोन आहेत एकूण मित्रांनो ह्याच्यामध्ये? तर उत्तर आपलं किती येईल? सात। आलं लक्षात? आणि आकृतीत गोल किती होते मगाशी? अकरा। अशा पद्धतीनं हा आपला भाग सोडवून झाला। मला वाटतं तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल। आजचं आपलं संख्या ज्ञान आहे आणि असंच हळूहळू आपण हे म्हणत राहायचं। ओके, बघूया आपण पुढचा भाग पुढील व्हिडिओमध्ये बघूया। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।